मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे रॉकिंग अंकर या चॅनलमध्ये। आज आपला व्हिडिओ आगळा वेगळा होणार आहे। हा व्हिडिओ क्वेश्चन आणि ॲन्सर व्हिडिओ राहणार आहे। तसेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माथेरानचा जो घाट आहे त्याचे पूर्णपणे नजारा देणार आहे, त्याचे व्ह्यू देणार आहे आणि त्याचा जो थरार आहे तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्याचसोबत आपल्या सबस्क्रायबरने आपल्या काही क्वेश्चन विचारले आहेत, त्याचे ॲन्सर पण आपण देणार आहोत आणि ह्या माथेरानच्या पूर्ण ट्रीपबद्दल डिटेल अशी माहितीही तुम्हाला दिली जाईल। चला तर मग सुरू करूयात आपला क्वेश्चन आणि ॲन्सर सेशन। मित्रांनो, पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला विचारला गेला आहे ते की माथेरानमध्ये बरेच पॉईंट आहे, त्यातील आपण कोणते पॉईंट एक्सप्लोअर केले पाहिजेत आणि एका दिवसामध्ये कोणते पॉईंट एक्सप्लोअर होतात। तर मित्रांनो, मी तुम्हाला याचा ॲन्सर देऊ इच्छितो की माथेरानमध्ये आपल्याला बरेच पॉईंट आहेत, टोटल 36 पॉईंट माथेरानमध्ये आहेत, पण त्यातील काही मस्त असे पॉईंट आहेत जिथे आपण गेलो होतो आणि एक्सप्लोअर केले आहेत आणि आपण पण एका दिवसामध्येच माथेरान एक्सप्लोअर केलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की सर्वात पहिला पॉईंट होता जिथे गेलतो आपण, इको पॉईंट आहे, लुईझा पॉईंट आहे, सनसेट पॉईंट आहे, चॉर्लेट लेक, अलेक्झांडर पॉईंट, तसेच पिसारनाथ मंदिर, ह्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता। मित्रांनो, मान्सूनमध्ये माथेरानमध्ये मस्त असे वॉटरफॉल असतात, त्याचाही एन्जॉय तुम्ही इथे घेऊ शकता। बघत आहात किती जबरदस्त असा वॉटरफॉल आहे। सध्याला थोडा पाऊस कमी आहे, अदरवाईज ह्या एरियामध्ये एवढे वॉटरफॉल असतात। मित्रांनो, आपल्याला एका सबस्क्रायबरने क्वेश्चन विचारला आहे की नेरळपासून माथेरानसाठी टॉय ट्रेन चालू आहे का। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मान्सूनमध्ये नेरळ ते माथेरान ही टॉय ट्रेन सेवा बंद असते, त्या दरड कोसळण्याचे चान्सेस असतात, पण तुम्ही आमनलॉस ते माथेरान या टॉय ट्रेन सेवेचा लाभ घेऊ शकता। आमनलॉस टू माथेरान जाण्यासाठी तुम्हाला 50 रुपये तिकीट आहे। तसंच मित्रांनो, तुम्हाला इथे आधी येऊन तिकीट घ्यावे लागेल, लाईनमध्ये उभं राहावं लागेल आणि देन तुम्हाला टॉय ट्रेन भेटेल। तर तुम्ही जर प्लॅन करत असाल तर 1 ते 1.5 तास आधी या, तर तुम्हाला टॉय ट्रेनचं तिकीट भेटेल। मित्रांनो, आपले एका सबस्क्रायबरचा क्वेश्चन होता की माथेरानमध्ये स्टेची कशी फॅसिलिटी आहे, तिथे कोणत्या प्रकारचा स्टे अवेलेबल आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माथेरानमध्ये मस्त असे लॉजेस आहेत, तसेच होमस्टेज पण आहेत। जर तुम्ही विकेंडला येत असाल तर तुम्हाला या स्टेसाठी 3 ते 4 हजार रुपयेपर्यंत स्पेंड करावे लागतील, पण तुम्ही जर विकडेला येत असाल तर तुम्हाला 1 ते 2 हजारमध्ये मस्त असे लॉजेस किंवा होमस्टे भेटून जातील। तसेच इथे फूड पण सुविधा मस्त आहे, तिथं होमस्टे आहे, ते तुम्हाला घरगुती जेवण खायला भेटेल, किंवा हॉटेल्स पण माथेरान मार्केटमध्ये भरपूर सारे आहेत, तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड भेटेल इथे। मित्रांनो, आपले अजून एका सबस्क्रायबरचा क्वेश्चन होता की माथेरान हे ऑटोमोबाईल फ्री आहे, तर तिथे आत फिरण्यासाठी काय काय सुविधा आहेत, आपण तिथले पॉईंटला कसं जाऊ शकतो। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माथेरान हे ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे, तिथे पोल्युशन अजिबात नाही आहे। तर तिथे जाण्यासाठी आपल्याला एक तर आमनलॉस टू माथेरान जाण्यासाठी तुम्हाला टॉय ट्रेन आहे, तसेच मित्रांनो तुम्ही पायी पायी चालत जाऊ शकता। तिसरा ऑप्शन आहे जो हॉर्सचा, घोड्यांचाही इथे ऑप्शन आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही घोडा घेत असाल तर तुम्हाला सिंगल घोडा घेता नाही येणार, तुम्हाला 2 घोडे घ्यावे लागतील। दुसरी गोष्ट, तुम्हाला त्यासाठी 500 ते 1000 रुपये 5 पॉईंटसाठी स्पेंड करावे लागतात। जर तुम्ही विकडेला येत असाल तर तेवढी फीज आहे, जर तुम्ही विकेंडला येत असाल तर ती फीज वाढते। तर इथे विकेंड जसं जसं येईल तशी ती फीज वाढत जाते। आणि तिसरी आहे की हातगाडी, ज्याच्यामध्ये एक तुम्ही बसू शकता त्याच्यात आणि एक पर्सन तुम्हाला खेचून घेऊन जाईल, त्याचे पण 1600 रुपये सध्याला रेट चालू आहेत। तर तुमच्यावर आहे की तुम्ही चालत फिरू इच्छिता की घोड्यावर जायचं आहे, ते तुम्ही डिसाईड करा। मित्रांनो, माथेरानमधील सर्वात सुंदर पॉईंट कोणता, तिथून आपल्याला सर्व गोष्टी बघायला भेटतील। तर मित्रांनो, मी सर्वात पहिल्यांदा सांगू इच्छितो तुम्हाला जो लॉर्ड्स पॉईंट आहे, पिसारनाथ मंदिरच्या जस्ट बाजूला आहे, त्या पॉईंटवरून तुम्हाला इर्शालागड बघायला भेटेल। तसेच तुम्हाला मोरबेट डॅमचं जे बॅकवॉटर आहे ते पाहायला भेटेल। त्याच्यासोबत तुम्हाला कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगडची माची बघायला भेटते। तसेच तिथं तुम्ही बायनाकुलरच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे तो बघू शकता, आणि खाली एक वाडी आहे, ती वाडी तुम्हाला त्या बायनाकुलरच्या साह्याने बघायला भेटते। तुम्ही ते बायनाकुलरसाठी 100 रुपये पे करून नजारे घेऊ शकता। मित्रांनो, माथेरान घाटातून जाताना तुम्हाला असे मस्त मस्त धबधबे पाहायला भेटतील। सध्याला थोडा पाऊसच कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला धबधबे दाखवता येत नाहीत एवढे जास्त, पण तुम्ही जर हा घाट उतरत असाल किंवा चढत असाल तर ते धबधबे पाहून मोह आवरत नाही आणि व्यक्ती तिथं जाऊन त्याचा आनंद घेतो। तर तुम्ही माथेरान येत असाल तर ट्राय करा, पर्सन कारने या किंवा पर्सन व्हेकलने येत असाल तर तुम्हाला जिथे पाहिजे तुम्ही गाडी थांबू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता। तसेच तिथे झुमापट्टी एक स्टेशन आहे, तिथेही तुम्ही गाडी थांबून मस्त असा त्या इथल्या नजाऱ्यांचा एन्जॉय घेऊ शकता। इथे एक वॉटरफॉल होता बट अनफॉर्च्युनेटली तुम्हाला दाखवता आला नाही आहे। मित्रांनो, एका सबस्क्रायबरचा क्वेश्चन होता की माथेरानमध्ये ATMs आहेत का, किंवा आपण तिथे ऑनलाईन पेमेंट करू शकतो का। मी तुम्हाला ट्रिकली सांगेल की माथेरानमध्ये तुम्ही जेव्हा वर जाता तेव्हा तिथे रेंज अजिबात येत नाही, त्या रेंज नसल्यामुळे तुम्ही कोणतेही ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही, तुम्हाला कॅशच कॅरी करावं लागेल। माथेरानमध्ये तुम्ही गेल्या गेल्या आतमध्ये स्टेशनपाशी
एक ATM आहे, मिनी ATM बोलू शकता, तर तिथून तुम्ही कॅश घेऊ शकता। अदरवाईज तुम्ही इथे येण्याच्या आधीच कॅश घेऊन या, कारण इथं ऑनलाईन पेमेंट होत नाही आहेत। मित्रांनो, माथेरानचा बेस्ट टाईम टू व्हिजिट कोणता आहे असा सबस्क्रायबरने क्वेश्चन केला होता, तर मी सांगू शकतो तुम्ही माथेरानला 12 महिने येऊ शकता। पहिली गोष्ट म्हणजे मान्सूनमध्ये इथले जे वॉटरफॉल्स आहेत किंवा इथले जे पॉईंट आहेत त्याचं सौंदर्य, किंवा इथे ती ढगांची चादर असते ती बघायची एक वेगळीच मजा आहे। त्याच्यासोबत मित्रांनो, तुम्ही जर उन्हाळ्यात येत असाल तर हे एक हिल स्टेशन आहे, तर इथं तुम्हाला नेहमी थंड वातावरण भेटेल, तर तुम्हाला उन्हाळ्यात येण्यासाठीही मस्त माथेरान आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर थंडीमध्ये किंवा विंटरमध्ये येत असाल तर ते विंटरमध्येही तुम्हाला मस्त असे नजारे पाहायला भेटतील, मस्त अशी हिरवळ असेल, तर 12 तुम्ही इथे येऊ शकता, एन्जॉय करू शकता आणि येथील ज्या गोष्टी आहेत त्याचा आस्वाद घेऊ शकता। इथे कॅम्पिंगची पण सोय आहे, तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता। मित्रांनो, आपण माथेरानच्या ट्रीपमध्ये 17-18 किलोमीटर चालत फिरलेलो आहोत, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, माथेरानचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणते हा क्वेश्चन होता, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पारंपरिक वडापाव, कबाबची अस्सल आणि वैविध्यपूर्ण निवड, तसेच काही चिक्की, स्थानिक मिठाई यांचाही समावेश असतो, तेव्हा अवश्य वापर करून बघा या गोष्टींचा। काही ऊर्जा देणारे कोकम सरबतही तिथे प्या। मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह, मित्रांसोबत किंवा तुमच्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत माथेरानला प्रमुख पर्यटन स्थळी सहलीचे प्लॅन करत आहात, तर कुठे राहायचे हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला सर्व बजेटमध्ये माथेरान आणि आसपासच्या हॉटेलबद्दल माहिती देऊ शकतो। माथेरानमध्ये हॉटेल वेस्टलँड, आदामो, लॉर्ड सेंट्रल हॉटेल, आदामोचे गाव व हॉटेल पार्क व्ह्यू असे बरेच हॉटेल्स आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, माथेरान हिल स्टेशनला जाताना सोबत काय घेऊन जावे। माथेरान हिल स्टेशनला जाताना सोबत काही आणण्याची गरज नाही आहे। जर तुम्ही वर्षातील कोणत्याही वेळी माथेरान हिल स्टेशनला भेट देण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही काही कुकीज, ड्रायफ्रूट, चॉकलेट आणि इतर खाण्यापिण्याच्या वस्तू आणू शकता। माथेरान मात्र सर्व गोष्टी भेटतातच। माथेरान हिल स्टेशनला भेट देताना आरामदायक वाटण्यासाठी तुम्ही कॅज्युअल शूज घालावेत। माथेरान हिल स्टेशनला भेट देण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात शॉर्टही घालू शकता। पावसाळ्यात माथेरान हिल स्टेशनला जाताना तुम्ही छत्री, रेनकोट आणू शकता, थंड होऊ नये म्हणून हिवाळ्यात तुमच्यासोबत उबदार कपडेही आणावे लागतात। एकंदरीत मित्रांनो, आपला हा क्वेश्चन आणि आन्सरचा सेशन संपलेला आहे आणि आपण पूर्णपणे माथेरान एक्सप्लोअर केलेला आहे। आपल्या ह्या 3 पार्टमध्ये माथेरानबद्दल आपल्याला जेवढी पॉसिबल आहे तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथल्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी केल्या आहेत आपण। तर तुम्ही हे तिन्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा, काही इम्प्रूव्हमेंट असतील तर तुम्ही सांगू शकता। मित्रांनो, हे नेरळ स्टेशन आहे, इथून आता आपण ट्रेन पकडून जाणार आहोत अंबरनाथच्या दिशेने जिथं आपण राहत आहोत। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ।